उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश, त्याच्यानंतर विखे पाटील यांचे सुपुत्र यांचासुद्धा भाजप प्रवेश. तर अशा खूप साऱ्या घटना आपण पाहिल्या असतील मागील काही महिन्यात. त्यामध्ये काही व्यक्ती, काही पॉलिटिकल व्यक्ती एक पार्टी सोडून दुसरी पार्टीमध्ये जात होते, परंतु असं संविधानामध्ये यांच्याविषयी काही तरतूद आहे का की एखादा आमदार, एखादा खासदार जर एक पार्टी सोडून दुसऱ्या पार्टीत जात असेल त्याचं सदस्यत्व, त्याची आमदारकी, त्याची खासदारकी ही राहील का जाईल, याच्याविषयी संविधानात एक कायदा आहे, त्यालाच आपण म्हणत असतो पक्षांतर बंदी कायदा, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अँटी डिफेक्शन लॉ. तर पॉलिटीमधला हा एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि आपली येणारी जी RTU ची एक्झाम आहे त्याच्यासाठी हा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तोसुद्धा आपण कवर करणार आहोत. बघा, जेव्हा ही सकाळी सकाळी अशी शपथ घेतली गेली होती त्यावेळीसुद्धा अजित पवार यांना, शरद पवारांनी जे आहे अँटी डिफेक्शन लॉ या कायद्याची आठवण करून दिली होती. तर नेमका हा पक्षांतर बंदी कायदा काय आहे, कोणकोणत्या यात तरतुदी आहेत आणि एक्झामसाठी इम्पॉर्टंट असणाऱ्या सर्व याच्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, काही कलम असतील, ते सर्व आज आपण पाहणार आहोत. हा एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे, खूप साऱ्या रिसेंट या विषयी घटना झालेल्या आहेत, त्यामुळेच आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतो. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर त्याआधी तुम्ही एक कन्सेप्ट जर पाहिली असेल, आयाराम गयारामची कन्सेप्ट, तर बघा या आयाराम गयाराम कन्सेप्ट ही कशाशी निगडीत आहे, तरी पक्षांतरशी निगडीत आहे. म्हणजे हे एक व्यक्ती होते गयालाल म्हणून, यांनी एका दिवसात 3 पार्टी चेंज केल्या होत्या. हे काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमधून पहिल्यांदा गेले जनता पार्टीमध्ये, पण पुन्हा दुपारी काँग्रेसमध्ये परत आले आणि संध्याकाळी पुन्हा काँग्रेसमधून जनता पार्टीमध्ये गेले. मग हे यांनी एकाच दिवसात 3 पार्ट्या चेंज केल्या होत्या. मग मीडियांनी यांना नाव दिलं आयाराम गयाराम, म्हणूनच प्रश्न आला किंवा असं तुम्हाला विचारलं की आयाराम गयाराम हे कशाशी संबंधित आहे, तर हे पक्षांतराशी संबंधित आहे. आता आपण संविधानाशी निगडीत आणि कायद्याशी निगडीत ज्या पण तरतुदी आहेत त्या बघणार आहोत. तर बघा, पक्षांतर बंदी कायदा कधी लागू करण्यात आला, जर आपण 1985 पाहिलं आणि त्याच्या आधीचा काळ पाहिला तर खूप सारी सरकार ही पडत होती, पॉलिटिकल स्टॅबिलिटी नव्हती, राजकीय स्थिरता नव्हती. का? कारण की कुठलंही सरकार जे होतं तर ते पडून जाण्याची भीती होती. का? कारण की आमदार हे दुसऱ्या पक्षात जाण्याची भीती होती. तर हे सर्व रोखण्यासाठी 1985 राजीव गांधी यांनी 52वी घटना दुरुस्ती केली आणि या 52वी घटना दुरुस्तीच्या निमित्ताने त्यांनी पक्षांतर बंदी कायदा हा मंजूर केला, ज्यालाच आपण अँटी डिफेक्शन लॉ म्हणतो. तर एक्झामसाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर पक्षांतर बंदी कायदा कधी आला, तर तो आला 1985, कोणत्या घटना दुरुस्तीने आला, तर तो आला 52व्या घटना दुरुस्तीने, 52 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. मग याच्यानुसारच पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला. मग याच्यामध्ये एक प्रोव्हिजन सांगण्यात आली होती की जर समजा एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्यांनी जर पक्षांतर केलं तर त्याला मान्यता देण्यात येईल. म्हणजे कसं, समजा 100 सदस्य आहेत आणि या 100 पैकी 1/3 म्हणजे 30 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात गेले, काँग्रेस सोडून ते BJP गेले, तर त्यांचं सदस्यत्व राहणार आहे. पण जर समजा 100 पैकी फक्त 10 सदस्य यांनीच BJP प्रवेश केला तर त्यांची आमदारकी किंवा खासदारकी जे काही असेल तर ते सदस्यत्व जाणार आहे, ते अपात्र ठरणार आहेत. त्याच्यानंतर जेव्हा ही 52वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यानंतर राज्यघटनेमध्ये एक शेड्यूल ॲड करण्यात आलं, एक परिशिष्ट ॲड करण्यात आलं, ते होतं टेंट शेड्यूल. एक्झाममध्ये क्वेश्चन येतो की टेंट शेड्यूल हे कशा संबंधी आहे, तर हे पक्षांतर बंदी कायद्यासंबंधी आहे टेंट शेड्यूल, अँटी डिफेक्शन लॉ संबंधी आहे टेंट शेड्यूल. मग या पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश काय होता, की जे काही व्यक्ती पक्षाच्या चिन्हावर निवडून येतात तर ते पक्षातच राहिलं पाहिजे, त्यांनी पक्षातच राहिलं पाहिजे आणि पक्षाने जे काही आदेश दिलेले आहेत तर त्यांचं पालन केलं पाहिजे, या उद्देशानेच हा जो कायदा होता तर तो आणला होता. मग याच्यामुळे सरकारांमध्ये स्टॅबिलिटी यावी, पॉलिटिकल स्टॅबिलिटी यावी, सरकार व्यवस्थितपणे त्याचा कार्यकाल पूर्ण करावा, तर हा या कायद्याचा उद्देश होता. पुढे पाहूया,
मग अँटी डिफेक्शन कायद्याअंतर्गत अपात्रतेसाठी कोणती कारणं आहेत, म्हणजे एखादा सदस्य कधी अपात्र ठरू शकतो या कायद्याअंतर्गत, तर याच्यात काही प्रोव्हिजन दिलेले आहेत. पहिलं काय सांगितलेलं आहे की जर एखाद्या निवडून आलेल्या सदस्याने स्वइच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले तर त्याची आमदारकी खासदारकी जे काही असेल तर ते जाणार आहे. त्याच्यानंतर त्याने पक्षाच्या परवानगीशिवाय पक्षाविरुद्ध कुठलीही कारवाई केली किंवा पक्षाच्या दिशानिर्देशाविरोधात कुठलीही कारवाई केली किंवा सभागृहात मतदान केलं किंवा मत मांडलं तरी त्याचं सदस्यत्व जाणार आहे. आता पण आपण एक हायपोथेटिकल एक्झाम्पल घेऊया, जास्त मनावर घेऊ नका. समजा अजित पवारांनी उद्या पक्षांतर विरोधी कायदा केला, म्हणजे पक्षांतर विरोधी काही कारवाई केली, भाजपचे काही बिल असतील त्याला समर्थन केलं, तर पक्ष त्यांच्यावर कारवाई करून त्यांची जी आमदारकी असेल त्यांचं सदस्यत्व जे असेल तर ते रद्द करू शकते. कशा माध्यमातून? या कायद्याच्या माध्यमातून. किंवा त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला तरी त्यांचं सदस्यत्व जे आहे तर ते जाणार आहे. म्हणजे दोन ग्राउंड्स आहेत. पहिलं काय आहे की स्वतःहून सदस्यत्व सोडलं असेल एखाद्या पक्षाचं तरी त्याची आमदारकी खासदारकी जाते. जसं आपण ह्या याच्यामध्ये बघू शकतो की उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी स्वतःच्या खासदारकीचा राजीनामा दिला, पक्षाचा पण राजीनामा दिला, ऑटोमॅटिकच त्यांचं जे सदस्यत्व होतं तर ते रद्द झालं. त्याच्यानंतर पक्षांतर विरोधी कायदा केला, पक्षांतर विरोधी कुठली कारवाई केली तरी त्यांचं सदस्यत्व हे जात राहतं. मग हे ठरवतं कोण की याची सदस्यत्व जाणार आहे, याचं जाणार नाही आहे, याचं व्हॅलिड आहे, याचं इनव्हॅलिड आहे? मग ही डिसायडिंग ॲथॉरिटी कोण आहे? मग ही डिसायडिंग ॲथॉरिटी राहते जे प्रिसिडिंग ऑफिसर असतात. आता प्रिसिडिंग ऑफिसर म्हणजे काय की सभापती. लोकसभेत गेले सभापती, राज्यसभेत गेले राज्यसभेचे अध्यक्ष, विधानसभेत आले विधानसभेचे सभापती, विधान परिषदेत आले विधान परिषदेचे सभापती. जसं महाराष्ट्राचे सध्याचे सभापती आहेत विधानसभेचे नाना पटोले. मग नाना पटोले हे ठरवणार आहेत की एखाद्याने पक्षांतर केलेलं आहे हे व्हॅलिड आहे का नाही आणि याचं सदस्यत्व कसं रद्द करायचं, तर हे सर्व कोण ठरवणार आहेत? तर हे नाना पटोले म्हणजेच सभापती, ज्याला प्रिसिडिंग ऑफिसर असं सुद्धा म्हणतात. मग नाना पटोले यांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे का? जसं म्हणतात अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन, तर यांचा निर्णय अंतिम राहणार आहे का? तर याच्याविषयी दोन महत्त्वाच्या घटना आहेत, या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवा. जेव्हा राजीव गांधी यांनी 1985 हा कायदा केला होता, बघा 1985 हा कायदा केला होता, त्यामध्ये असं ठरवण्यात आलं होतं की जे पीठासन अधिकारी असतील म्हणजे जे सभापती असतील यांचा निर्णय हा अंतिम असेल आणि कोर्टामध्ये याला चॅलेंज करता येणार नाही, न्यायालय त्याची चौकशी होऊ शकत नाही किंवा हा ज्युडिशियल रिव्ह्यू याच्या अंतर्गत येत नाही. ही कधी प्रोव्हिजन करण्यात आली होती? मूळ कायद्यामध्ये, जेव्हा तो मूळ कायदा कधी आला होता, 1985. परंतु किहोटो होलाहन, आता हे एक प्रकरण होतं, एक केस होती किहोटो होलाहन, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने निर्णय दिला की ही जी तरतूद आहे ही असंवैधानिक आहे, ही अनकॉन्स्टिट्यूशनल आहे. मग आत्ता जर प्रश्न आला तुम्हाला परीक्षेमध्ये की पीठासन अधिकारीने दिलेला निर्णय म्हणजे नाना पटोले यांनी दिलेला निर्णय हा न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या याच्यात येतो का? तर हो, न्यायालयीन पुनर्विलोकन होतं. म्हणजेच जर समजा यांनी काहीतरी निर्णय दिला, यांनी अजित पवार यांना डिस्क्वालिफाय केलं, तर अजित पवार हे बॉम्बे हायकोर्टमध्ये जाऊ शकतात आणि या निर्णयाविरुद्ध दाद मागू शकतात किंवा सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा ते जाऊ शकतात. मग कोर्टाचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. यांचा निर्णय हा अंतिम राहणार नाही. त्याच्यानंतर पीठासन अधिकाऱ्यांनी कधीपर्यंत याच्यावर निर्णय घ्यावा, यासंबंधी काही डेडलाईन आहे का, काही मुदत आहे का? म्हणजे नाना पटोले यांनी अजित पवारांना डिस्क्वालिफाय करायचं का नाही करायचं हे कधीपर्यंत ठरवायचं आहे? तर याच्यासाठी या कायद्यामध्ये कुठलीही मुदत दिलेली नाही, कुठलीही डेडलाईन दिलेली नाही. मग गव्हर्नमेंट काय करतं? या लूप पोलचा उपयोग करतं, म्हणजे या तरतुदीचा उपयोग करतं. फॉर एक्झाम्पल, समजा आता महाविकास आघाडीची सरकार आहे, बीजेपीचे काही आमदार या राष्ट्रवादी किंवा शिवसेनेमध्ये सामील झाले. आता बीजेपीची संख्या जवळपास आपण पकडूया 100 आहे, ते 100 पैकी काही
फक्त 20 झाले. कायद्यात तरतूद थोडी वेगळी आहे, तर या 20 डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजे ॲक्च्युलीमध्ये बघायला गेलं तर. पण पीठासन अधिकारी काय करतात, लवकर डिसिजन घेतच नाही आणि 5 वर्ष निघून जातात आणि सरकार जे असते तर ती व्यवस्थित चालत असते. त्याच्यानंतर कोर्टात कधी जाऊ शकतात, म्हणजे अजित पवार यांना जर डिस्क्वालिफाय केलंच नसेल तर ते कोर्टात जाणारच नाही आणि त्यांच्या विरोधात कोणी कोर्टात जाणारच नाही. म्हणजे कसं होतं समजून घ्या, पीठासन अधिकारी जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत कोर्ट याच्यावर हस्तक्षेप करत नाही. म्हणजे बॉम्बे हायकोर्ट स्वतः ठरवणार नाही की अजित पवार हे डिस्क्वालिफाय आहेत का नाही, आधी पीठासन अधिकाऱ्यांना निर्णय द्यावा लागेल हे डिस्क्वालिफाय आहेत का नाही, मग त्याच्यानंतर तो व्यक्ती किंवा दुसरे काही पक्ष वगैरे काही असतील ते कोर्टात जातील आणि कोर्टात याचिका टाकतील. म्हणजेच पीठासन अधिकाऱ्यांचा निर्णय घेतल्याशिवाय कोर्टात यात सुमोटो वापरू शकत नाही. सुमोटो मीन्स सेल्फ जे आहे हस्तक्षेप करत नाही, स्वतः हस्तक्षेप करू शकत नाही. पुढचं, या पक्षांतर बंदी कायद्यात जे आहे एकावेळी दुरुस्ती करण्यात आलेली आहे 2003, त्यावेळी 91 घटना दुरुस्ती करण्यात आली. लक्षात ठेवा, 91 घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती. मग आधी जी तरतूद होती 1985 कायद्यामध्ये की 1/3 सदस्यांनी जर पक्षांतर केलं तर त्याला व्हॅलिड सांगण्यात येईल, तर यांनी ते वाढून 2/3 केलं. म्हणजे कसं की जर समजा 100 व्यक्ती असतील, मग 1985 कायदा काय सांगतो की कमीत कमी 30 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात गेलं तर त्याला व्हॅलिड म्हणता येईल. पण हा कायदा काय सांगतो की जवळपास 2/3 पाहिजे आहेत, म्हणजे जवळपास 71 व्यक्ती जे आहेत तर ते त्या बाजूने गेलेले पाहिजेत. 2/3 व्यक्ती जे आहेत तर त्यांनी दुसऱ्या पक्षात गेलेलं पाहिजे. आता समजा एखादा अपक्ष उमेदवार असेल, जसं तुमच्यापैकी कोणाला माहिती असेल काही सांगता नाही येणार, पण हे नवनीत राणा या लोकसभेच्या खासदार आहेत आणि या अपक्ष उमेदवार आहेत आणि या भाजपच्या वाटेवर आहेत, मग हे भाजपमध्ये जाऊ शकता का? तर याचं उत्तर आहे नाही. जर त्या भाजपमध्ये गेल्या तर त्यांची खासदारकी ही जाणार आहे, त्यांना पुन्हा निवडणूक लढवावी लागणार आहे. म्हणूनच जे पण काही अपक्ष उमेदवार असतात तर ते कुठल्याही पक्षात प्रवेश करू शकत नाही निवडून आल्यानंतर, हे लक्षात ठेवा. पुढचं, नॉमिनेटेड मेंबर्स किंवा नामनिर्देशित सदस्य. आता हा फोटो तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे ते सांगता येणार, पण हा संभाजीराजे, छत्रपती संभाजीराजे, कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती हे संभाजीराजे, हे राज्यसभेवर नॉमिनेटेड आहेत. बघा, आपल्याकडे काही ठिकाणी नॉमिनेटेड मेंबर्स असतात, जसं राज्यसभेत 12 मेंबर्स हे नॉमिनेटेड असतात, त्याच्यानंतर राज्याच्या विधानसभेत 1 मेंबर नॉमिनेटेड असतो. लोकसभेमध्ये आधी प्रोव्हिजन होती 2 अँग्लो इंडियनची, ती आता रद्द करण्यात आलेली आहे. तर हे नॉमिनेटेड मेंबर हे काही जनतेकडनं निवडले जात नाही, हे डायरेक्ट सरकार ठरवतं की कोणाला खासदारकी द्यायची आहे, कोणाला आमदारकी द्यायची आहे. तर हे नॉमिनेटेड मेंबर, हे नामनिर्देशित सदस्य, जर 6 महिन्याच्या नंतर, लक्षात ठेवा 6 महिन्याच्या नंतर कुठल्याही पक्षात गेले तर त्यांची खासदारकी, त्यांची आमदारकी ही संपुष्टात येणार आहे. जसं तुम्हाला उदाहरण देतो की हे आपले आजचे करंटचे जे आहेत राज्यसभेचे नॉमिनेटेड मेंबर आहेत, त्याच्यापैकी तुम्ही पहा हे जे 8 मेंबर आहेत हे भाजपचे आहेत. हे सुरुवातीला भाजपमध्ये होते का? नाही. बघा, हे नॉमिनेटेड झाले आणि नॉमिनेटेड झाल्यानंतर 6 महिन्यांच्या आधी यांनी भाजपचं सदस्यत्व घेतं, म्हणून हे आज खासदार पण आहेत आणि भाजपचे सदस्य पण आहेत. मग त्याच्यामध्ये संभाजीराजे आहेत आणि फेमस इकॉनॉमिस्ट सुब्रमण्यम स्वामी पण आहेत. पण हे 3 उरलेले जे आहेत, आता 12 जागा वॅकंट आहे, हे जे 3 उरलेले आहेत नरेंद्र जाधव, मेरी कॉम, सोपान दासगुप्ता, तर हे कुठल्याही पक्षात समाविष्ट झालेले नाही. पण जर ते आत्ता समाविष्ट झाले BJP काँग्रेसमध्ये तर त्यांची खासदारकी जी आहे तर ती संपुष्टात येणार आहे. एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे याच्यात. म्हणजे काय की नामनिर्देशित सदस्य जे असतात तर त्यांनी जर 6 महिन्याच्या कालावधीत कुठल्याही पक्षात समाविष्ट झाले तरच ते पात्र ठरतील. जर 6 महिन्याच्या समाप्तीनंतर ते राजकीय पक्षात समाविष्ट झाले तर ते अपात्र ठरतील. ठीक आहे. समजा सभापती आहेत, आता सभापतींनी, आता हे नाना पटोले आहेत, आता यांनी काय केलं की काँग्रेसचे आहेत, यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला.
मग हे सदस्य म्हणून पात्र ठरतील का? आपण पाहिलं होतं की जर एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिला तर त्याचे सदस्यत्व रद्द होतं, पण हे सभापती आहेत आणि सभापती हे पद थोडंसं निपक्षपातीचं पद असतं, सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याचं पद असतं. म्हणूनच जर नाना पटोले यांनी काँग्रेसचं सदस्यत्व सोडलं तरी त्यांची सदस्य जाणार नाही, ते अपात्र ठरणार नाहीत आणि त्याच्यानंतर ते पुन्हा काँग्रेस जॉईन करू शकतात तरी त्यांचं सदस्यत्व हे राहणार आहे. मग हे प्रोव्हिजन कोणासाठी आहे? फक्त जे सभापती आहेत त्यांच्यासाठीच हे प्रोव्हिजन आहे. पुढे जर समजा देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल की मी पुन्हा सत्तेत यावं तर यांच्याकडे काय काय पर्याय आहेत आणि हे पक्षांतरबंदी कायदा कसा सरपास करून स्वतः सत्तेवर येऊ शकतं, हा थोडासा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. याच्यापुढे नाही पाहिलं तरी चालेल, हा एक्झामसाठी काही इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त आपण जे काही पाहिलं आहे त्याचं करंट रिलेव्हन्स काय आहे ते बघण्यासाठी, जर समजा यांना पुन्हा यायचं असेल सत्तेवर यांच्याकडे काय मार्ग आहेत. पहिला, शिवसेनेकडे आहेत 56 आमदार, 56 38 आमदार जर यांनी स्वतंत्र गट बनवला किंवा हे 38 आमदार भाजपमध्ये गेले तरच ते व्हॅलिड असेल, त्यांची आमदारकी रद्द होणार नाही. त्याच्यानंतर अजित पवारांना पुन्हा उपमुख्यमंत्री बनायचं असेल पण ते बी जे पी कोट्यातनं, तर राष्ट्रवादीचे जे 54 आमदार आहेत त्यापैकी 36 आमदारांना त्यांना बी जे पीत घेऊन जावं लागेल किंवा दुसरी पार्टी स्थापन करावी लागेल. त्याच्यानंतर भाजपला जर काँग्रेसचे सदस्य फोडायचे असतील, काँग्रेसचे सध्या 44 आहेत, त्यापैकी 30 आमदारांना भाजपला फोडावं लागेल तरच ते सरकार बनवू शकतात किंवा ते जे आहेत कारवाईपासून वाचू शकतात, या पक्षांतरबंदी कायद्यापासून वाचू शकतात. त्याच्यानंतर हे जे आहे आत्ता सध्या जे आहे हे फक्त लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद म्हणजे आमदार आणि खासदार यांना लागू आहे. जसं आपल्या गाव लेवलवर सरपंच, सदस्य, सरपंच यांना हा पक्षांतरबंदी कायदा लागू नाही. मग सरकार सध्या विचार करत आहे, हा बघा 12 फेब्रुवारीचं आर्टिकल आहे, सरकार सध्या विचार करत आहे की ग्रामपंचायत पातळीवरसुद्धा असा काही कायदा असावा. तर आज आपण पक्षांतरबंदी कायद्याविषयी सर्व माहिती घेतली, याच्यामध्ये कोणकोणते प्रोव्हिजन्स होते, काय काय करंट रिलेव्हन्स आहे ते सर्व आपण उदाहरणासहित समजून घेतलं. तुम्हाला या कायद्याविषयी कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्याच्यावर तुम्हाला आन्सर दिलं जाणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.